प्रफुल्ल पटेल केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार अशी चर्चा सुरू आहे। प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे, तर पटेलांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर भाजपच्या बैठकांमुळे फेरबदलाच्या चर्चेला आता जोर आलाय। तर मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक पार पडते आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलांची चर्चा सुद्धा होते आहे आणि त्यामुळेच प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते अशा चर्चांना आता जोर आलाय। तर प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। पटेलांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, तर भाजपच्या बैठकांमुळे फेरबदलांच्या चर्चेला आता जोर येतोय। तर मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक पार पडते आहे आणि आज बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळातील फेरबदलांची चर्चा सुद्धा होती आहे। तर प्रफुल्ल पटेल हे महायुतीकडे वळल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील बैठक सत्रामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेने आता जोर धरलाय। तर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली सोमवारी म्हणजे आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलांसंदर्भात चर्चा होईल। फेरबदल काही पार पडू शकतात, तर प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात आता वर्णी लागण्याची शक्यता आहे। पटेलांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, तर भाजपच्या बैठकांमुळे फेरबदलांच्या चर्चेला आता जोर आलाय। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमधील बैठक सत्रामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेनं जोर धरलाय। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण भाजपच्या बैठकांमुळे फेरबदलाच्या चर्चेला आता जोर येतोय। तर प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते याच संदर्भात चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। चेतन, भाजपच्या बैठकांमुळे फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलंय, मोदींच्या अध्यक्षतेत आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक पार पडणार आणि प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। तर चेतनपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही आहे, पण प्रफुल्ल पटेल फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते। तर चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा जोडले गेले। चेतन, प्रफुल्ल पटेल आणि फडणवीसांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। नक्कीच अक्षरा, ज्या प्रकारे आता बैठकांचा जोर सुरू आहे आणि एकंदरीत राज्यामध्ये राष्ट्रवादीला ज्या प्रकारे सत्तेमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे त्याच प्रकारे केंद्रातही स्थान देता येऊ शकतं का याची चाचपणी सुरू आहे। अद्यापपर्यंत या संदर्भात निर्णय होणं बाकी आहे कारण केंद्राकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळणं गरजेचं आहे। सध्या एकंदरीत मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होणं अपेक्षित आहेत। केंद्रीय मंत्रिमंडळातील राज्यातील काही मंत्री आहेत ज्याच्यामध्ये नारायण राणे त्यांच्या नावाचा समावेश आहे। नारायण राणे जरी सक्षम मंत्री असले तरीही प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसांपासून ते सातत्याने आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळातून थोडासा अल्पविराम देण्यात यावा अशी विनंती करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून कळते। त्यामुळे त्यांच्या जागी आणि काही एक दोन मंत्र्यांच्या परफॉर्मन्समुळेही त्यांना कुठेतरी डच्चू मिळण्याची शक्यता आहे आणि मग या दोन ते तीन मंत्र्यांची जागा भरून काढताना शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून दोन व्यक्तींना मंत्रिपद देताना राष्ट्रवादीमधूनही एखादं मंत्रिपद देता येऊ शकतं का याची चाचपणी आता भाजपमध्ये केली जात आहे। राज्य आणि केंद्र अशा दोन्हीही नेत्यांमध्ये या संदर्भातील चर्चा सुरू आहे। त्यासाठी यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती घेतली जाईल पंतप्रधानांकडून आणि त्यानंतर यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं। मात्र त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीच्या अपेक्षा उंचावल्यामुळे शिवसेनेच्या गोटातही आता खळबळ माजलेली आहे की कारण तीन मंत्रिपद जी आहेत ती शिवसेनेने मागणी केलेली होती मात्र आता आपल्या वाटेला कदाचित दोनच मंत्रिपद येऊ शकतात। एक मंत्रिपद आहे ते कदाचित राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये जाऊ शकतं। अक्षरा, नक्कीच, त्यामुळे मोदींच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिपरिषदेची बैठक पार पडणार आहे आणि त्यामुळेच फडणवीस किंवा प्रफुल्ल पटेल यांची आता केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। धन्यवाद चेतन दिलेल्या माहिती संदर्भात।
लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।